एकदा एक ख्रिस्ती महंत होते. त्यांचं नाव होतं ॲनेस्थेसियास. त्यांच्याकडे पवित्र धर्मग्रंथ होता, ज्यामध्ये जुनं आणि नवीन टेस्टामेंट होतं, चांगल्या कागदामध्ये खूप सुंदर प्रकारे बनवलेलं पुस्तक होतं. त्यांना खूप प्रिय होतं आणि दररोज ते प्रार्थनेमध्ये आणि त्यांच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याचा उपयोग करायचे. एक दिवस एक भिक्षुक आला त्यांच्या खोलीत आणि त्याने हे सुंदर पुस्तक पाहिलं आणि जेव्हा महंत तिथे नव्हते तेव्हा त्याने ते उचललं आणि घेऊन गेला आणि त्याला हे पुस्तक विकायचं होतं. म्हणून तो एका अशा जागी गेला जिथे तुम्ही ह्या गोष्टी विकू शकता. म्हणून तो तिथे गेला, म्हणाला, पहा किती सुरेख पुस्तक आहे, मला हे पुस्तक विकायचं आहे. आणि त्या दिवसांमध्ये तो म्हणाला, 18 सेंटसाठी मी हे विकायला तयार आहे. त्या माणसाने त्या पुस्तकाकडे पाहिलं. तो म्हणाला, ठीक आहे, सुंदर पुस्तक आहे, पण मला ते तपासून पाहावं लागेल. तू उद्या ये, मी सांगेन तुला ह्याचे 18 सेंट देता येतील की नाही. तो म्हणला, ठीक आहे. म्हणून तो माणूस ते पुस्तक घेऊन ॲनेस्थेसियासकडे गेला आणि विचारलं, फादर, कुणीतरी हे पुस्तक माझ्याकडे आणलं, याचे मी किती द्यायला पाहिजेत? तो 18 मागतोय. ॲनेस्थेसियासने या पुस्तकाकडे पाहिलं, ते त्याचं स्वतःचं पुस्तक होतं. ते म्हणाले, 18 खूप कमी आहे, त्याहून खूप जास्त किमतीचं आहे. तो माणूस म्हणाला, धन्यवाद फादर, आणि पुस्तक घेऊन गेला. मग पुढच्या दिवशी तो भिक्षुक आला पैसे घ्यायला. तर दुकानदार म्हणाला, हो, मी तुम्हाला 18 द्यायला तयार आहे. मी फादर ॲनेस्थेसियासचा प्रत्यक्ष सल्ला घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की मी 18 सेंट देऊ शकतो यासाठी. तो भिक्षुक हे ऐकून स्तब्ध झाला. काय, तुम्ही फादर ॲनेस्थेसियासला विचारलं? हो. मग आणखी काय म्हणाले ते? ते फक्त म्हणाले की हे सुरेख पुस्तक आहे आणि मी 18 देऊ शकतो याचे, बाकी काय नाही. मग तो भिक्षुक म्हणाला, मला पुस्तक विकायचं नाही आहे, मला परत द्या. असं म्हणून पुस्तक घेऊन तो महंताकडे गेला आणि तो म्हणाला, मी हे पुस्तक नेलं आणि ते पुन्हा तुमच्याकडे आलं, तरीसुद्धा तुम्ही काही बोलला नाही, ते तुम्ही घेऊ शकला असता, ते तुमचं आहे. ते म्हणाले, त्याची काही काळजी करू नकोस बेटा, मी माझ्याकडून भेट समज, तू हे घेऊन जा. असं दिसतंय की तुला याची जास्त गरज आहे. मला याची गरज आहे, पण मी आणखीन एक प्रत घेऊ शकतो, पण असं दिसतंय की तुझ्यासाठी हे खूप मौल्यवान आहे, तू घेऊन जा. आता त्या मनुष्याला रडू कोसळलं आणि तिथेच राहून त्यांनी महंताची सेवा केली त्याच्या उर्वरित जीवनासाठी. मी हे का म्हणतोय, कारण हे तुमच्याकडे तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल की तुम्ही आजही मरू शकता. मी आजच किंवा उद्या मरू शकतो. मग तुम्ही प्रत्येक गोष्टीबाबत संघर्ष आणि ओढाताण करणार नाही, तुम्ही तयार आहात. गोष्टी सोडून द्याला. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही इथे कायमसाठी आहात, मग तुम्ही जमा करत बसता आणि झगडत बसता या गोष्टींबाबत. ह्याच गोष्टींमुळे लोक, बरं का, तुमच्याकडे 3 जन्मांसाठी पुरतील इतके कपडे आहेत, 3 जन्मांसाठी पुरतील इतके बूट आहेत, हो ना? असं आहे की नाही? म्हणजे तुम्ही 6 वेळा पुन्हा पुन्हा यायचं ठरवलंय निदान ते बूट घालण्यासाठी. निदान ते बूट वाया जाऊ नये. बहुतेक लोकांना वाटतं, साधारणपणे जगामध्ये लोकांना वाटतं की जर ते झोपेत मरण पावले तर हे खूप चांगलं आहे. काय भयंकर इच्छा आहे तुम्हाला, अजागरूक अवस्थेत मरायचं आहे. तुम्हाला इतकी भीती वाटतेय म्हणून तुम्हाला वाटतं की झोपेत मरणं जागेपणी मरण्यापेक्षा बरं आहे. आय वॉन्ट यू टू डाय फुल्ली अवेक. मला तुम्ही जागरूक अवस्थेत मरायला हवंय. ही संपूर्ण प्रक्रिया की कसं मरावं, ही एक परिपूर्ण कला आहे आणि त्यामध्ये संपूर्ण विज्ञान आहे की कसं मरावं, कुठल्या परिस्थिती तुम्ही निर्माण केल्या पाहिजे जेणेकरून तुम्हाला चांगला मृत्यू येईल. हे पहा, भारतामध्ये याबद्दल काळजी घेतली गेली होती. हे कदाचित इतर लोकांच्या विचाराबाहेर असेल. जेव्हा मनुष्याला मरायचं असतं तेव्हा त्याला नातेवाईकांमध्ये असायचं नसतं, त्याला त्याच्या मुलांसोबत, बायको, नवरा किंवा कोणासोबत असायचं नसतं. ते एका अनोळखी जागी जातील जी शुभ किंवा पवित्र मानली जाते आणि तिथे मरतील.
लोक काशीपर्यंत जायचे फक्त मरण्यासाठी. हे माहितीये तुम्हाला? लोक मरण्यासाठी वाराणसीला जातात अगदी आजही, कारण तुम्ही जागरूक अवस्थेत मरण महत्वाचं आहे. भावनिक होऊन नाही, शेवटचा क्षण, स्थित्यंतराचा क्षण खूप गोष्टी ठरवतो. ह्यावेळी गाठी सोडवणं खूप सोपं असतं. तुम्ही जे काही जमा केलं असेल त्याच्याशी. ध्यान सुद्धा मृत्यूसारखं आहे. जरा बघा, जर तुम्ही खरोखर ध्यानमय झालात तर ते जवळपास मृत्यू समान असतं. ज्या कशाला तुम्ही मी म्हणता ते ध्यानामध्ये संपून जाईल. तुमचं व्यक्तिमत्व, जमा केलेल्या गोष्टी, सगळं काही मोडून पडतं. तर त्या क्षणांमध्ये बंधनांच्या गाठी सोडवणं सोपं जातं. म्हणूनच ध्यान. मग जर तुम्ही ध्यान केलं नसेल तर निदान मृत्यू, निदान ती नैसर्गिक प्रक्रिया जी तुम्हाला प्रदान केली आहे त्याचा उपयोग केला पाहिजे, नाही का? जी व्यक्ती ध्यान करते ती तिच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी जाणीवपूर्वक मरायला तयार असते. म्हणूनच ती ध्यानाच्या अवस्थेकडे जाते, जेणेकरून सतत तिच्या अस्तित्वाच्या नश्वर प्रकृतीची जाणीव राहील, जेणेकरून अहंकारातून मूर्खपणा होणार नाही. जर तुम्हाला माहीत असेल की तुम्ही उद्या मरणार आहात, अचानक तुम्ही बघाल की तुमच्यामध्ये कुठलाच राग नसेल, पश्चाताप नसेल, तुमच्यामध्ये काहीच द्वेष नसेल, कुणाबद्दलच काही असूया नसेल, तुम्ही खूप प्रेमळ आणि छान बनाल तुम्ही, आणि तुम्हाला कोणी सांगितलं की तुम्ही उद्या मरणार नाही, कोणी तुम्हाला अशी गॅरंटी दिली आहे की तुम्ही उद्या मरणार नाही, हो ना? कोणी तुम्हाला गॅरंटी कार्ड दिलंय का की तुम्ही उद्या मरणार नाही? अशी कुठलीच गॅरंटी नाही आहे, नाही का? एक बुद्धिमान जीव ही जाणीव ठेवून जगतो की हे आजही घडू शकतं, उद्या का? ते आजही घडू शकतं. आणि जेव्हा आपण ही जाणीव ठेवून जगतो, तुम्ही जीवन अगदी पूर्णपणे जगाल. तुम्ही ज्याला जीवन म्हणता ती अगदी थोड्या वेळाची घटना आहे. एकदा तुम्ही ह्याबद्दल सतत जागरूक असला की तुम्ही पूर्ण जिवंत व्हाल. जेव्हा तुम्ही अमर आहात असं समजून इथे जगता, मग तुम्ही एक मूर्ख जीवन जगता, कारण तुम्ही ते कायम उद्यावर ढकलू शकता, हो ना? शांभवी कधी करायची? उद्या. जेव्हा लोक सतत मृत्यूबद्दल जागरूक असतात, जे लोक ध्यानमय होतात ते खूप कमी प्रक्रिया देणारे होतात, कारण जागरूकता म्हणजे तुम्ही जीवनाच्या अवघ्या स्वरूपाबद्दलच जागरूक आहात. जेव्हा तुम्हाला जीवनाच्या स्वरूपाची जाणीव असते तेव्हा तुम्ही मृत्यूबद्दलही जागरूक असता. म्हणून मृत्यूचा क्षण ही एक प्रचंड मोठी शक्यता आहे. पण तुम्ही चांगलं जगणं जास्त चांगलं. नुसतं चांगला मृत्यू येण्यासाठी नाही, चांगलं जगायला शिका. कारण जर तुमचा शेवटचा जन्म असेल तर तुम्ही चांगलं जगलंच पाहिजे. जर तुम्ही 100 वेळा परत येणार असाल तर तुम्ही निरर्थक जीवन जगू शकाल. आता जेव्हा तुम्ही ठरवलंय की हाच तुमचा शेवटचा जन्म आहे, मग तुम्ही तो चांगला जगलाच पाहिजे, नाही का? शेवटची धाव, शेवटचा फेरा, सर्वोत्तम फेरा बनला पाहिजे, नाही का?